जिल्ह्यातील 5 नगरपालिकांच्या निवडणुकांचा बुधवारी निकाल जाहीर झाला असून यामध्ये स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे। राष्ट्रवादीने वैराग, काँग्रेसने माढा तर भाजपने माळशिरस ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल बुधवारी लागला। सोलापूर जिल्ह्यातील वैराग, माढा, श्रीपूर, महाळुंग, माळशिरस आणि नातेपुते या 5 नगरपालिकांसाठी मतदान झाले होते। बार्शी तालुक्यातील वैराग ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकर यांनी आजी आणि माजी आमदारांना अस्मान दाखवत एक हाती सत्ता मिळवली आहे। 17 पैकी 13 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत। 4 जागा आमदार राजेंद्र राऊत गटाला मिळाल्या तर सोपल गटाला भोपळाही फोडता आलेला नाही। खऱ्या अर्थाने वैरागकरांना वैरागकरावर जो विश्वास दाखवला आणि खरं बघायला गेलं तर पैसा हरला आणि माणुसकी जिंकली, स्वाभिमान जिंकला असं 100% आज घडलेलं आहे। आणि जो वैरागकरांनी आमच्यावर विश्वास टाकला त्याला कधीही कधी तडा जाऊ देणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो। आणि तसं बघायला गेलं तर इथं मातब्बर दोन एक आजी माजी आमदार मंत्री असताना सुद्धा वैरागकरानं एक सामान्य माणसाला कार्यकर्त्यावर जो विश्वास ठेवला तो विश्वास फार मोठा विश्वास आहे। त्याचे उपकार मी कधी फेडू शकणार नाही। आणि मी पहिल्यापासून बोलत होतो की वैरागचा विषय हा वैरागकरांनी सोडवावा, बार्शीचा विषय बार्शीकरांना सोडवावा। तो आज खऱ्या अर्थाने तो सत्य झाला आणि पैसा हरला, माणुसकी जिंकली। माढा नगरपालिकेत 60 गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे। 15 पैकी 12 जागा मिळवत काँग्रेसने निर्विवाद सत्ता मिळवली। माळशिरस नगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवली। 17 पैकी भाजपला 10, राष्ट्रवादीला 2, महाविकास आघाडीला 2 तर 3 अपक्ष निवडून आले आहेत। नातेपुते नगरपालिकेत मोहिते पाटील समर्थक जनशक्ती विकास आघाडीने 17 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत। या ठिकाणी पक्षापेक्षा स्थानिक आघाडीमध्ये निवडणूक झाली। श्रीपूर महाळुंग नगरपालिकेत राष्ट्रवादीने सर्वाधिक 6 जागा जिंकल्या आहेत। भाजपला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली। स्थानिक आघाडीतील भीमराव पाटील गटाला 5 तर नानासाहेब मुरफडे गटाला 4 जागा मिळाल्या आहेत। या 5 निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक आघाड्यांना महत्त्व प्राप्त झाले होते।